जेवण प्रेमीमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मूग आणि भोपळ्याचं कालवण, ज्याला तुम्ही भोपळ्याची भाजी सुद्धा म्हणू शकता। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। त्यासाठी मी एका कढईमध्ये कढई थोडा वेळ तापण्यासाठी ठेवली होती, त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी अख्खे मूग घेतलेत। मूग थोडेसे खरपूस असे भाजून घ्यायचे, कारण भाजून घेतल्यानंतर ते पटकन शिजतात। आता याचा थोडा थोडा कलर बदलायला लागलेला आहे आणि मूग भाजण्यासाठी खूप वेळ पण लागत नाही। आणि आता बघू शकता तुम्ही मूग छान भाजलेले आहेत आणि ते आपण एका कुकरमध्ये चांगले शिजून घेणार आहे घट्ट असे। त्यासाठी मी एका कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेले आणि पाणी टाकल्यानंतर ते पाणी आधीला उकळी येऊ द्यायची आहे। पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे भाजून घेतलेले मूग होते ते टाकायचे आणि झाकण लावून आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात। बारीक गॅसवरती मूग चांगले शिजले पाहिजेत त्यासाठी। इथं आता माझा कुकर थंड झालेला आहे आणि आपण चेक करूया की ते कसे शिजलेत ते। तुम्ही बघू शकता किती छान मस्त असे मूग आपले गाळ झालेले आहेत। आणि आपण आता दुसरीकडे मसाला करून घेऊया। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तुम्हाला जास्त तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता, नंतर त्याच्यामध्ये थोडासा लसूण म्हणजे 10 ते 12 पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर स्वच्छ धुतलेली ते टाकायची आणि एक मोठा चमचा जिरे टाकायचं आहे। आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरचं बटन मागेपुढे करत थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसर असं आपलं वाटण तयार आहे। आणि दुसरीकडे मी भोपळा चिरून घेतलेला आहे, याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। भोपळा पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता पण आपण भाजीला सुरुवात करूया। त्यासाठी ज्या कढईमध्ये मी मूग भाजले होते त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेले आणि ते थोडंसं गरम झाल्यानंतर जे आपण वाटण केलेलं होतं कोथिंबीर लसणाचं मिरचीचं ते टाकायचे आणि ते पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे 1-2 मिनिट। मिरची चांगली तळली गेली पाहिजे तेलात। बारीक गॅसवरती चांगल्याला तळून घ्यायचे, त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद टाकतीये। काही काही ठिकाणी हळद टाकत नाही भोपळ्यामध्ये, टाकली तरी पण चालेल। आणि आता मसाला चांगला तळायचा आहे परत एकदा आणि जो आपण भोपळा चिरून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून त्याला छान कोटिंग येईपर्यंत मोठ्या गॅसवरती भोपळा चांगला परतून घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये परततानाच आपण 1/2 चमचा मीठ घालते मी इथं। तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आधी मीठ घातल्यानंतर पण त्याला 1-2 मिनिट मोठ्या गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये। रेसिपी आवडली तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करायला विसरू नका। आता त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकते। भोपळा शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं टाकायचं आहे आणि बारीक गॅसवरती उकळी आल्यानंतर झाकण लावून त्याला 10 ते 15 मिनटं मी चांगलं शिजवून घेणार आहे भोपळ्या। 10 मिनिट झालेले आहेत, आपण चेक करूया भोपळा शिजलाय की नाही ते। भोपळा आपला चांगला शिजलाय। आता जे आपण मूग मगाशी उकडून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि मूग टाकल्यानंतर भाजी चांगली 1-2 मिनिट हलवायची आहे, म्हणजे जे मुगाचा जो घट्टपणा आहे तो भाजीला येतो। आणि भाजी चांगली शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की तिला अजून घट्टपणा यायला लागलाय। 1-2 मिनिट भाजी चांगली उकळून घ्यायची आणि अजून थोडीशी छान टेस्ट येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून त्याचा कूट केला होता तो टाकायचा आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही कूट नाही टाकलं तरी पण चालेल। आणि भाजी एकदा चांगली हलवून घ्यायची आहे आणि इथं आपलं भोपळा आणि मुगाचं कालवण रेडी आहे। तुम्ही भाकरी भात चपाती कशासोबतही खाऊ शकता। अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।